शिवस्मारकाचं काम थांबवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. हे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वर्क ऑर्डर काढली असली तरीही सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश मिळेपर्यंत हे काम सुरू न करण्याचे तोंडी निर्देश दिले. नोकर भरतीत मराठी माणसांना 80% प्राधान्य मिळालंच पाहिजे या मागणीचा सतत पाठपुरावा करणाऱ्या सेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचं महाअधिवेशन वरळी इथं 13 जानेवारी रोजी संपन्न. या महाअधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं मार्गदर्शन. बेस्ट संपाला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय झालेल्या मनसेनं कोस्टल रोडसोबतच गिरगाव इथे सुरू असलेलं मेट्रो 3 काम देखील रोखलं. जोपर्यंत बेस्टचा संप मिटत नाही तोवर काम सुरू होऊ देणार नाही अशी मनसेनं घेतली तीव्र भूमिका. पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ. सोमवारी मुंबईत पेट्रोल 1.63 रुपये आणि डिझेल 1.94 रुपये प्रति लिटरनं महाग झालं. पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेल्या या दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. मुंबईकरांना उड्डाण पुलांखालीही उद्यानाचा लाभ मिळणार असून अजून 22 उड्डाण पुलांखाली नव्याने उद्यानांचा विकास केला जाणार. या उद्यानांचं सुशोभीकरण तसंच देखभाल याकरता पालिका तब्बल 15 कोटी रुपये करणार खर्च. सेंट जॉर्ज रुग्णालयात बंद अवस्थेत असलेल्या गार्डनच्या सुशोभीकरणाचं काम सध्या हाती घेण्यात आलंय. त्यामुळे लवकरच तिथल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गार्डनमध्ये ताजी हवा आणि मॉर्निंग वॉकचा देखील आनंद घेता येणार. धावती लोकल पकडताना होणारे अपघात टाळण्यासाठी लोकलच्या प्रत्येक दरवाजावर निळ्या रंगाचा दिवा आता बसवण्यात येणार. लोकल सुरू होत असताना हा दिवा पेटल्याने लोकल सुरू होणार असल्याचं प्रवाशांना समजणार. दुसरं लग्न बेकायदेशीर असलं तरी त्यातून जन्मलेलं अपत्य मात्र कायदेशीरच, त्यामुळे त्याला अनुकंपा तत्वावरील नोकरी नाकारता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. टीव्हीवरील पसंतीची चॅनल्स निवडण्यासाठी ट्रायनं ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंतची दिली मुदत. पुन्हा एकदा ग्राहकांचं हित लक्षात घेऊन ट्रायनं एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. ग्राहकांना प्रति महिना 153 रुपयात 100 चॅनल फ्री दाखवण्याचे निर्देश केबल ऑपरेटर आणि DTH सेवा पुरवठादारांना दिले आहेत. शिक्षण हक्क 2009 कायद्यानुसार याआधी 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात येत नव्हतं. या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात येणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांना पुढील 2 महिन्यात फेरपरीक्षेची संधीही दिली जाणार. आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच डाउनलोड करा गिरगाव ॲप.